गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट. जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी ऑनलाईन क्लासमध्ये सर्वप्रथम सर्व पालक व विद्यार्थी यांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून आपण ऑनलाईन मार्गदर्शन चालू आहे, त्यामध्ये आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव सिद्धी शाळेचे स्कॉलरशिपचे अनुभवी शिक्षक आदरणीय दीपक तागडे सर आपल्याला गणित या विषयाचं संख्यांवरील क्रिया, काल देखील सरांनी विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या यावरती मार्गदर्शन केलेलं आहे, आज देखील आपल्याला याच घटकावरती मार्गदर्शन होणार आहे. तर मी सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन चालू करावं. प्लीज तागडे सर. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, काल आपण तासिकेमध्ये संख्यांवरील क्रिया या अंतर्गत विभाजक आणि विभाज्य हा भाग पाहिला. आज त्याच प्रकरणामधला पुढचा जो भाग आहे तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या. एक मी कालही सांगितलं की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण फक्त गणितासाठी उपयुक्त नाही, तर हे प्रकरण बुद्धिमत्ता चाचणीच्या काही प्रकरणांकरता आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळं हे प्रकरण तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. काल मी तुम्हाला विभाजक म्हणजे काय, विभाजकाला आपण अवयव म्हणतो, निशेष भाग म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय हा भाग सांगितला व त्यावर आपण साधारणपणे 18-23 उदाहरणं सोडून दिली. आज आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. विभाज्यतेच्या कसोट्या पाहत असताना त्याचा आपला फायदा काय होतो, त्याचा उपयोग काय होतो, तर ह्या विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत या कसोट्या जर आपल्याला माहिती झाल्या, आपल्या पूर्ण पाठ झाल्या, तर आपल्याला कितीही आणखी कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येला 2ने, 3ने, 4ने, 5ने, 6ने, 8ने, 9ने आणि 10ने भाग जातो का नाही हे आपण संख्या पाहता क्षणीच सांगू शकतो. दरवेळेस आपल्याला भाग भागाकार करून भाग जातो हे ठरवायची गरज पडणार नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी या विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या काळजीपूर्वक समजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण काल सोडवलेली उदाहरणं असेल, आज सोडलेली उदाहरणं असेल, दोन्ही प्रकारची जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला अधिक वेग मिळेल आणि अधिक पटकन कमी वेळामध्ये आपण ही उदाहरणे समजावून घेऊ शकतो. मग या ठिकाणी आपल्याला या कसोट्या नेमक्या काय आहे हे आता या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे आणि मग हे समजावून घेत असताना त्या 1 ते 10 मध्ये फक्त 7ची कसोटी नाही आणि 1ची कसोटी नाही, 1ची कसोटीची आवश्यकता आपल्याला लागत नाही कारण कोणत्याही संख्येला 1 ने भाग जातोच आणि 7चा मात्र आपल्याला भागाकार करून टॅली करून पाहावं लागेल. इतर ज्या अंकांच्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आता आपण समजावून घेणार आहोत. मग यामध्ये प्रथमतः आपण काय करूया, 2, 4 आणि 8 या अंकांच्या कसोट्या कशा आहेत, म्हणजे समजा 2ची कसोटी म्हणजे काय, तर 2ने ज्या संख्येला भाग जातो अशी संख्या आपण ओळखायला शिकायचं, त्याला म्हणायचं 2ची कसोटी. मग 2ची कसोटी काय आहे, समजा कोणत्याही संख्येला किंवा ज्या संख्येच्या 2ची कसोटी आधी प्रथमतः आपण समजून घेऊया, ज्या संख्येच्या एकक स्थानी, बरोबर, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतीही समसंख्या असेल, कोणतीही समसंख्या असेल तर आपोआपच काय होणार आहे, त्या संख्येला 2ने भाग जाणार. मग आता याचे उदाहरण जर आपल्याला घ्यायचे असेल, कोणती संख्या आपण घेऊ शकतो, समजा आता इथे मी घेतली 4958, या संख्येला 2ने भाग जातो का नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला फक्त काय पाहायचंय मित्रांनो, फक्त एकच स्थानचा अंक पाहायचा, एकच स्थानी काय आहे 8 आहे. मग आपल्या नियमामध्येच आहे की ज्या संख्येच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8
या पैकी कोणताही एकांक असेल तर त्या संख्येला दोनने भाग जातो म्हणजे आपण बिंधास्त सांगू शकतो की या संख्येला दोनने भाग समजला आपण आणखी दोन संख्या घेऊया समजा आपण घेतली 15575 आता मला सांगा बरं या ठिकाणी या संख्येला दोनने भाग जाईल का आपण काय पाहिजे फक्त एकक स्थानाचा अंक पाहिजे एकक स्थान काय आहे 5 आहे आपली कसोटी काय आहे या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 लगेच आपल्याला कळतं की एकक स्थानी 5 असल्यामुळे या संख्येला दोनने भाग जाणार नाही एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये दोनची कसोटी आता नक्कीच आलेली असेल आता पुढचा जो आपला अंक आहे तो आहे 4 कोणता आहे 4 मग आता 4 ची कसोटी काय आहे तर 4 ची कसोटी अशी आहे ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानावरील अंकांमुळे जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग केला तर त्या संख्येला 4 ने भाग जातो बरोबर का पुढे वेगळे आहे 2 पेक्षा आणि या ठिकाणी 4 ने भाग जातो का नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर कोणत्याही संख्येचा एकक स्थानाचा आणि दशक स्थानाचा अंकाचा आपल्याला विचार करावा लागेल समजा आता या ठिकाणी मी एक संख्या लिहितो 488 मग 488 ला 4 न भाग जातो का नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण काय करायचंय भागाकार करायचा आणि पाडायचा असं करायचं काहीच गरज नाही आपण फक्त एकक स्थानाचा दशक स्थानाचा जो ज्या अंक आहे त्या अंकांमुळे जी संख्या तयार झालेली आहे ती संख्या पाहिजे आहे ती संख्या आहे 88 आणि त्या जर 88 ला 4 ने पूर्ण भाग काल शब्द शिकवलं तुम्हाला म्हणजे शेष 4 ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला मग ती संख्या किती मोठी असू द्या का त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जाणार नाही मग या ठिकाणी 488 आपण घेतलं संख्या तयार झाली 88 आपल्याला लगेच कळेल 4 × 8 आणि 4 × 8 मध्ये या ठिकाणी शेष भाग नाही त्यामुळे या संख्येला 4 ने भाग नाही आता हेच उदाहरण एकदम सोपं घेतलं आता ही संख्या आपण 3 अंकी घेतली ज्यावेळी आपण 5 अंकी संख्या घेऊ खाली 6 अंकी घेऊ 7 अंकी घेऊ समजा आता आपण संख्या घेतली 92328 तोंडी आपल्याला सांगता यायला पाहिजे की या संख्येला 4 ने भाग जाईल का काय करायचं मी तुम्हाला सांगितलं एकक स्थानचा दशक स्थानच्या अंकामुळे तयार होणारी संख्या तुम्ही फक्त पहा ती आहे 28 मग आता 28 4 ने भाग जातो का नाही आपलं माहिती 4 सर्व 28 म्हणजे या ठिकाणी लगेच आपण सांगू शकतो एवढी मोठी संख्येला भागाकार करायची आपल्याला काहीही गरज ही या एवढ्या एका नियमाच्या आधारे कोणतीही मोठी संख्या असू द्या तिला 4 ने भाग जातो का नाही हे आपण लगेच सांगू शकतो 4 सर्व 28 आणखी एक संख्या घेऊया आपण 29205 या संख्येला भाग जाईल का दशक आणि एकक स्थानचा फक्त 5 आला
मग्या पाचला चार ने भाग जाणार नाही त्यामुळे आपण लगेच तुम्ही समजू शकतो की या संख्येला चार ने भाग जाणार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन आणि चार याची कसोटी लक्षामध्ये आलेली आहे आता यानंतर पुढची जी कसोटी आपल्याला पाहायची आहे ती आहे आठ ची कसोटी आता एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची बरोबर या सगळ्या नियमांचा उलटा पालट गोंधळ होऊ द्यायचा नाही मी मुद्दाम सावकाश सावकाश तीन तीन चार चार उदाहरणं तुमच्या समोर घेत आहे आता आठ ची कसोटी कशी आहे तर साधारणपणे चार साठी आपण जो नियम लावला त्याने दशक आणि एकक स्थानचा अंक तसं आठ ची कसोटी पाहताना तीन अंक पाहिजे पहा एक दशक आणि शतक एक दशक आणि शतक या तीनही स्थानच्या अंकामुळे जी संख्या तयार होईल त्या संख्येला जर आठने भाग गेला बरोबर त्या संख्येला आठने भाग गेला तर त्या संख्येला काय होईल त्या संपूर्ण संख्येला आठने भाग जाईल समजा आता आपण संख्या घेतली या ठिकाणी 52,600 ब्याऐंशी ही संख्या घेतली आता आपण मग ही संख्या घेतल्यानंतर एक दशक आणि शतकस्थानच्या अंकामुळे संख्या तयार कोणती झालेली आहे 682 मग या 682 ला आठने जर भाग केला तर इकडे कितीही मोठी संख्या असू द्या आता ही तर पाच अंकीत आपण घेतली मुद्दा मग आता आठ 64 खाली राहिले चार आणि त्याच्यावर दोन घेतले की बैठे म्हणजे या ठिकाणी या संख्येला आठने भाग जाणार आपला नियम काय सांगतो त्या नियमाशी आपण नेहमी काय करायचं इकप राहायचं शेवटचे तीन अंक आठ ची कसोटी चेक करताना चारची कसोटी जर तुम्हाला चेक करायची असेल तर चारच्या कसोटी करता दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक आपण दुसरी संख्या घेऊया या ठिकाणी 524,648 इतकी मोठी संख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपल्याला फक्त ती पाहून सांगायचं आहे अतिशय कमी वेळामध्ये की या संख्येला आठ ने भाग जाईल का जर आपली कसोटी पाठ असेल आपल्याला कसोटी ज्ञात असेल तर आपल्याला बिलकुल वेळ लागणार नाही लगेच आपण काय पाहिजे शतक स्थान दशक स्थान आणि एकक स्थान यामुळे संख्या तयार झालेली आहे 648 आपण तुमची सांगू शकतो लगेच पहा आपल्याला माहिती आहे 88 64 आणि 8 8 म्हणजे ह्या संख्येला आठ ने भाग जात आहे नीट लक्ष द्या या ठिकाणी आपण तीन अंकांच्या कसोट्या आता समजून घेतल्या पहिली दोनची परत परत मुद्दाम सांगतोय कारण आपण पहिल्या स्टेजमध्ये आहोत या अभ्यासक्रमाच्या दोनची कसोटी 0 2 4 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर तिला दोनने भाग जातो चारची कसोटी आपण पाहिली दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक जो तयार होतो दशक स्थानच्या आणि एकक स्थानच्या अंकामुळे जी संख्या तयार होते त्या संख्येला चार ने भाग दिला तर त्या संपूर्ण संख्येला चार ने भाग जातो आणि आठ ची कसोटी पाहत असताना एकक दशक शतक स्थानच्या अंकांमुळे जी संख्या तयार होते त्या संख्येला आठ ने जर भाग गेला तर त्या संख्येला आठ ने भाग जातो म्हणजे या तीन कसोट्या आपल्या झालेल्या आहेत या तीनही कसोट्याबाबत तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही आता दोन झालं चार झालं आठ झालं यानंतर आपल्याला पुढची कसोटी पाहायची आहे तीनची आणि नऊची आता तीनची कसोटी आणि नऊची कसोटी ही पाहत असताना ही सुद्धा खूप सोपी आहे तीनची कसोटी काय आहे समजा आपल्याला जी संख्या दिलेली आहे 2 अंकी असेल 3 अंकी असेल 4 अंकी असेल किंवा 5 अंकी किंवा किती असेल तर त्या संख्येच्या आपण काय करायची मित्रांनो अंकांची बेरीज करायची आणि तिच्या अंकांची बेरीज केल्यानंतर जर त्या बेरजेला 3 ने भाग गेला तर तीनची कसोटी खूप महत्वाचा भाग आहे दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर
जर तीन ने भाग गेला आता या ठिकाणी पाहू का भाग निशेष भाग हा शब्द एक वापरायचा आहे आपल्याला कोणता भाग निशेष गेला तर त्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो अतिशय सोपं आहे समजा आता या ठिकाणी आपण एक संख्या घेतली 328 आणि तुम्हाला म्हटलं की सांगा बरं विद्यार्थ्यांनो 328 या संख्येला तीन ने भाग जातो का नाही जात मग आपण भागाकार करायचा का भागाकार करायची गरज नाही आपण आपला नियम माहिती आता नियम सांगितलं तुम्हाला मी कोणता नियम सांगितलाय अंकांची बेरीज करायची आणि अंकांच्या बेरजेला तीन ने भाग द्यायचा फक्त बस पप्पा तीन आणि दोन पाच पाच आणि आठ तेरा तेराला तीन ने भाग द्यायची का तेरा ही संख्या तीनच्या पाढ्यामध्ये आहे का लगेच आपल्याला कळतं तेरा ही संख्या तीनच्या पाढ्यामध्ये नाही त्यामुळे या संख्येला तीन ने भाग जाणार नाही फारच आपला शंका असेल तर आपण भागाकार करून पाहूया तीन एक तीन करून घेतले तो हा गेला शून्याचा ठीक आहे नाही करून घेतली आठ तीन नव 27 पाच बाकी एक उरली म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला नाही म्हणजे आपला नियम काय आहे एकदम बरोबर आहे आता ही छोटी संख्या आपण घेतली आता या ठिकाणी आपण तीन अंकी नाही पाच अंकी दहा अंकी कितीही संख्या घेऊ शकतो आपण आणखी एक दोन उदाहरण घेऊन चेक करून पाहूया समजा आता 4627 7 2 9 9 6 15 15 4 19 म्हणजे या संख्येला सुद्धा तीन ने भाग जाणार आपण भागाकार करून चेक करून पाहू शकतो परंतु तितका वेळ दिला तर आपल्याला उदाहरण सोडण्यासाठी वेळ राहणार नाही आणखी घेऊया 22463 पहा बरं 22463 म्हणल्यावर 2 2 4 4 4 8 8 6 14 14 17 हिला सुद्धा भाग जाणार जर त्या संख्येची बेरीज तीनच्या पाढ्यामध्ये आली किंवा तीन तिला भाग गेला तरच त्या ठिकाणी काय होणार आहे त्या संख्येला तीन ने भाग जाणार आहे आणि जशी तीनची कसोटी आहे जशी तीनची कसोटी आहे तशी नऊची कसोटी दोन्ही कसोट्या एकदम सोप्या आहेत म्हणून आपण काय केलेले तर गट पाडले 2 4 8 चा एक गट केला आणि 3 9 चा एक गट केला नऊची कसोटी सुद्धा कशी आहे तशीच कसोटी आहे संख्येच्या दिलेल्या संख्येच्या अंकांची काय करते आपण बेरीज करायची आणि त्या जर बेरजेला 9 ने पूर्ण भाग गेला तर त्या ठिकाणी काय होणार आहे लगेच त्या संख्येला 9 ने भाग जाणार आहे समजा आपण एक संख्या घेतली 198 पहा बरं का आता 198 म्हणल्या 9 1 10 10 8 18 मग आता या 18 ला 9 ने भाग जातो आपल्याला माहिती आहे म्हणजे या संख्येला नक्कीच 9 ने भाग जाणार आहे आपला नियम तर सांगतो आपण पडताळ करून पाहूया 198 भागिले 9 9 2 18 इथं राहिला 1 वरून घेतले 8 9 2 8 लगेच आपल्या लक्षामध्ये येत हे जे नियम आहेत हे नियम जर पाठ केले तर आपलं बऱ्याचशा प्रमाणामधलं जे काम आहे ते काम काय होणार आहे सोपं होणार आहे म्हणून 3 आणि 9 ची कसोटी सारखी आहे म्हणून मी काय केली या ठिकाणी ती जवळ घेऊ आता यानंतर पुढची जी कसोटी राहिलेली आपल्याला ती पाहायची आहे ती पहा 6 ची कसोटी आता 6 ची कसोटी काय आहे 6 ची कसोटी अशी आहे ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो दोन प्रकारे ही कसोटी आपल्याला मांडता येते बरं 2 आणि 3 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो असंही म्हणतात किंवा 3 ने भाग जाणाऱ्या समसंख्येला 6 ने पण भाग जातो उदाहरण जर घ्यायचं झालं समजा आपल्याला तर आपण घेऊया 5823 ही संख्या आपण घेतली आहे आता या संख्येला 6 ने भाग जातो का नाही हे आपल्या टॅली करायचं आहे पण आपण काय करू आपला नियम काय सांगतो 2 आणि 3 न भाग गेला पाहिजे या ठिकाणी लगेच ती संख्या बाद होते कारण 2 न भाग जाईल का याला हिला 2 न भाग जाणारच नाही कारण आपल्याला माहिती आहे ही संख्या विषम आहे
विषम संख्येला 2 ने भागत नाही आणि तिला जर 2 ने आणि 3 ने असा एकत्रितपणे जर भाग गेला तरच त्या संख्येला 6 ने काय होतोय भाग जात असतो या ठिकाणी या संख्येला 6 ने भाग जाणार नाही मग दुसरी संख्या आपण घेऊया समजा ही संख्या आपण घेतली आता आपल्याला पडताळून काय पाहिजे आहे 6 ची कसोटी पडताळून पाहिजे आहे मग 6 ची कसोटी काय आहे त्या संख्येला 2 ने भाग केला पाहिजे 3 ने भाग केला पाहिजे किंवा 3 ने भाग जाणारी विषम संख्या असली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आपण दोन्ही प्रकारे पडताळणी करून पाहूया 9625 हिला 2 ने भाग जाणार आहे कारण एकक स्थानी किती आहे 4 आहे आता 3 ची पडताळणी आपल्याला कशी करायची आहे अंकांची काय करायची आहे बेरीज करायची आहे मग 4 आणि 2 6 6 6 12 आणि 12 9 21 बरोबर आहे मग 12 9 21 म्हणजे 3 7 21 म्हणजे या संख्येला 2 ने भाग जातोय 3 ने भाग जातोय म्हणजे आपोआप 6 ने सुद्धा भाग जाणार आहे लक्षात मध्ये आलं 2 ची कसोटी झाली 4 ची कसोटी झाली 8 ची कसोटी झाली 3 ची झाली 9 ची झाली आणि 6 ची झाली आता राहिलेली जी कसोटी आहे ती अतिशय सोपी आहे ती आहे 5 ची आणि 10 ची 5 ची आणि 10 ची कसोटी पहा आता 5 ची कसोटी काय आहे नीट लक्ष द्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि 5 असेल सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि 5 असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो बाकी दुसरं कोणत्याही प्रकारचं डोकं लावायचं नाही आणि बाकीचा विचार करायचा नाही समजा या ठिकाणी आपण संख्या फळावरती घेतली 105 लगेच आपल्या लक्षामध्ये काय येणार आहे एकक स्थानी 5 आहे म्हणजे या संख्येला नक्कीच 5 ने भाग जाणार आहे अजून एखादी घेऊया 4620 घेऊया आपला नियम कसा असतो 5 ही चालेल आणि 0 ही चालेल म्हणजे या दोन्ही संख्यांना काय होणार आहे 5 ने निश्चित भाग जाणार आहे आणखी जर संख्या आपण घेतली समजा 5522 आता मात्र जाणार नाही कारण एक स्थानी 2 आहे कारण लक्षामध्ये आलं भाग सोपा आहे पण परत परत घ्यायचा हेतू असा आहे की तो भाग आपल्याला आताच पक्का झाला पाहिजे परत त्याची गरज कधीच त्याच्यावरती अभ्यास करायची आपल्याला लागली नाही पाहिजे आणि 5 ची कसोटी झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे 10 ची कसोटी 10 ची कसोटी एकदम सोपी आहे या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल बरोबर काय आहे या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10 ने निश्चित भाग जात असतो ठीक आहे आता आपण ह्या सगळ्या कसोट्या पाहिल्या या सगळ्या कसोट्या आपण पाहिल्यानंतर सगळ्या कसोट्या एकत्र झाल्यामुळं थोडासा आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय करूया त्या झालेल्या कसोट्यांचं काय करू नियमांचं त्या कसोटीचं वाचन करूया ते वाचन केलं म्हणजे आपल्या लक्षामध्ये त्या सगळ्या एकत्र येतील आणि त्या एकदा एकत्र आपल्या कसोट्या आल्या की मग आपण तिच्यावर आधारित असणारे काही उदाहरणं आपल्याला सोडवायला घ्यायचे आहे तर पहा आता की त्या कसोट्याचे जे नियम आहेत ते नियम याच्याबद्दल आपण आता थोडीशी चर्चा करणार आहोत त्याचं वाचन घेणार आहोत पहा प्रथमतः आपण पाहिली 2 4 आणि 8 ची कसोटी तर पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो नीट लक्ष मुद्दा मी रिव्हिजन घेऊन आलेला आहे या ठिकाणी त्यानंतर आहे 4 ची कसोटी दिलेल्या संख्येतील दशक स्थानी व एकक स्थानी असणारे अंक यापासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असतो 2 झाले 4 झाले आता आहे 8 ची कसोटी
शतक स्थानी दशक स्थानी आणि एकक स्थानी या तीनही स्थानी असणाऱ्या अंकापासून तयार होणारी जी संख्या असते त्या संख्येला आपण काय करतो त्या संख्येला जर 8 ने भाग केला तर ती संख्या इकडे कितीही अंकी असू द्या पुढे काहीही असू द्या त्या संख्येला 8 ने भाग जातो त्यानंतर 3 ची आणि 9 ची कसोटी आपण पाहिली पण 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी सारखी आहे दिलेल्या जी संख्या असेल त्या संख्येच्या अंकांची आपण काय करायची बेरीज करायची त्या बेरजेला जर 3 ने भाग केला तर त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जात असतो 9 चाही तोच नियम आहे दिलेल्या अंकांची बेरीज करायची त्या बेरजेला जर 9 ने भाग केला तर त्या संख्येला 9 ने निश्चित भाग जातो 6 ची कसोटी थोडीशी वेगळी म्हणजे कशी तर ज्या संख्येला ज्या सम संख्येला 3 ने निश्चित भाग जातो असा एक नियम आणि दुसरा नियम ज्या संख्येला 2 ने भाग जातो 3 ने भाग जातो असं दोन्ही प्रकारे हा आपला बोलता येतो त्या संख्येला आपण 6 ने भाग जातो असं म्हणतो त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय सोपी असणारी कसोटी आपण पाहिली ती पहिली 5 ची आणि 10 ची ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो आणि 10 ची कसोटी आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल अशा संख्येला 10 ने निशेष भाग जात असतो ही मुद्दाम रिव्हिजन आपण घेतली तुमच्या सगळ्याच्या लक्षामध्ये आता हे पूर्णपणे बसलेलं असेल त्यामुळे आता आपण याच्यावरची उदाहरण पाहणार आहोत आता पहा याच्यावरची उदाहरण पाहत असताना अतिशय काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष द्यायचंय पहा उदाहरण जे पहिलं आहे ज्या संख्येला 9 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल आणि याचे पर्याय कोणते आहेत ते पाहूया आपण याचे पर्याय आहेत 6, 7, 8 आणि 9 आता नीट लक्ष द्या 9 ची कसोटी तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे अंकांची आपण काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि त्या बेरीला जर 9 ने पूर्ण भाग केला तर पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहे दोन ठिकाणी स्टार आहेत दोन ठिकाणी स्टार आहेत याचा अर्थ त्या दोन्ही ठिकाणी एकच संख्या आहे बरोबर आहे मग आता आपण प्रथमतः आहे या अंकांची बेरीज करून पाहूया 6, 5 आणि 4 5 आणि 4, 9 9, 6, 15 झाले मग आता 15 या ठिकाणी झाल्यानंतर यातला कोणता अंक या स्टारच्या जागी टाकावा लागेल हे आपल्याला पाहायचं आहे की ज्या ज्या वेळी ती बेरीज जी आहे आता 5 आणि 9, 6, 15 याची बेरीज 15 आली पण मग आता जर ही 6 टाकली तर 6 आणि 6, 12 होतील बरोबर आहे मग 6 आणि 6, 12 जर झाले तर याची बेरीज 27 येते म्हणजे या संख्येला 27 ही संख्या 9 च्या पाड्यामध्ये येतात बरोबर आहे का नाही 9 त्रिक 27 म्हणजे या पहिल्याच उत्तर आहे 6 पण आपण पुढचेही उत्तर या ठिकाणी चेक करणार आहोत कारण आपण सरावासाठी घेतलेलं हे पहिलंच उदाहरण आहे अजून काय प्रॉब्लेम येतोय का आपला पाहणं आपलं काम आहे आता पहा यांची बेरीज जर 15 असेल तर 7 जर घेतले तर 15 अधिक 14 बरोबर 29 आले की 8 जर घेतले तर 16 आता तुला प्रश्न पडला असेल ते 16 का घेतले तर कारण स्टार एक उदाहरण किती वेळा आहे 2 वेळा आहे त्यामुळं 8 आणि 8, 16 मग 15 अधिक 16 31 त्यानंतर 9, 9, 9, 18 मग 15 अधिक 18 बरोबर 33 म्हणजे या ठिकाणी ही सगळी जी बेरीज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आली यापैकी फक्त 27 हीच बेरीज अशी आहे की 27 ला 9 ने भाग जातो म्हणजे या संख्येला 9 ने काय होतोय निश्चित भाग जातोय
आता यासाठी आपण उदाहरण पहिले असल्यामुळे भागाकार करून सुद्धा पाहून घेऊ आपली शंका जी आहे ती मला ते निघून जाईल समजा आता सहा सहा पाच चार आणि सहा आणि या संख्येला आपण नऊने भाग जातो का नाही हे असा आपला नियम सांगतोय मग प्रत्यक्ष आपण पाहून घेऊया नऊ सत्त त्रेसष्ट इथं राहिले तीन नऊ त्रिक सत्तावीस आठ नवा नवा एक्क्याऐंशी तीन वरून घेतले सहा नऊ चोक छत्तीस पाच बाकी शून्य आली याचा अर्थ आपलं हे जे उत्तर आहे हे उत्तर एकदम बरोबर आहे हे या ठिकाणी काय झालं आपल्याला दिसून आलं पर्याय क्रमांक ए सगळ्याच्या लक्षामध्ये हे उदाहरण नक्कीच आलेलं असेल आता पुढचं पुढचं जे उदाहरण आहे ते अशाच प्रकारचं आहे थोडस वेगळं आहे आता तुम्हाला उदाहरण लिहून घेता नाही आले तरी चालेल क्लासच्या आणखी टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला इथे स्क्रीनशॉट तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ उदाहरण दाखवत पाहिजे तुम्हाला दुसरं जे उदाहरण आहे या ठिकाणी ते आहे सात स्टार दोन पाच स्टार या संख्येमध्ये स्टारच्या जागी आता पूर्ण उदाहरण मी लिहित नाही कोणता अंक असेल किंवा कोणता अंक असावा की या संख्येला तीन व सहाने निश्चित झाले तीन व सहा याचे पर्याय आहे नीट लक्ष द्या सात स्टार दोन पाच आणि स्टार या संख्येमध्ये स्टारच्या जागी कोणता अंक असावा की जेणेकरून त्या संख्येला तीनने आणि सहाने भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की तीनची कसोटी सांगितली आणि सहाची कसोटी सांगितली तीनची कसोटी काय आहे संख्येच्या अंकांची बेरीज आणि ती बेरीज करायची त्याला तीन भागला तर त्या संख्येला तीन भाग जातो त्याच वेळी सहाची कसोटी आपण काय पाहिली की ती संख्या सम असायला आपल्याला बरोबर आहे मग आता आपण टॅली करून पाहूया या ठिकाणी पहिलं जे उत्तर आहे पहिला पर्याय पाहूया दोन समजा आता याची बेरीज किती आली सात आणि दोन नऊ पाच चौदा आली पा चौदा बेरीज आल्यानंतर हे दोन आणि दोन चार जर आपण टाकले चौदा अधिक चार अठरा होईल अठरा जर या ठिकाणी आले तर ह्या अठराला तीनने भाग जाईल तीन सक अठरा आणि एकक स्थानी कोणता अंक येईल दोन येईल म्हणजे एकक स्थानी दोन येईल आणि तीननेही भाग जाईल म्हणजेच या संख्येला सहाने सुद्धा भाग जाणार आहे सहाची कसोटी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्यामुळं आपलं उत्तर हे असणार दुसरं कोणतंही उत्तर आपण टॅली करून पाहिलं तर जमणार नाही भागाकार करून पाहायचं असेल तर एका मिनिटामध्ये आपण पाहू शकतो समजा दोन अंक टाकले आपण या ठिकाणी सात दोन दोन पाच आणि दोन बिरीज अठरा येते संख्या सम आहे तिला सहाने भाग होतो का आपला पाहायचा आहे सहा एक सहा विधुने बारा शून्य वरून दोन घेतला भाग गेला शून्याचा शून्य वजा केला वरून पाच घेतले सहावी चोक चोवीस एक राहिला वरून दोन घेतले सहावी दुने बारा म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते बघ त्याला सहाने भाग जातोय आणि तीनने भाग जातोय म्हणजे आपण हे उदाहरण अचूक अशा प्रकारे सोडवलेलं आहे आता पुढचं जे उदाहरण या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येस चारने निशेष भाग जात नाही
या ठिकाणी फळ्यावरती मी आता चार संख्या लिहित आहे. आपण काय करायचे, त्या चार संख्यापैकी कोणत्या संख्येला चार ने भाग जात नाही हे आपला ठरवायचं. म्हणजे त्या चार संख्यापैकी पहिली आहे 32,164, दुसरी आहे 54,340, तिसरी आहे 63,242 आणि चौथी आहे 94,416. विद्यार्थी मित्रांनो, या चार संख्या आपल्याला बोर्डवर दिलेल्या आहेत, चार पर्याय आहेत आणि यापैकी या सगळ्या ज्या संख्या चार आहेत यापैकी एक उत्तर आपल्याला असं काढायचं आहे की ज्या संख्येला चार ने निषेध भाग जात नाही असा कोणता पर्याय ठिकाणी आहे. तर आपल्या सगळ्यांना चारची कसोटी ज्ञात आहे. चारची कसोटी आपल्याला काय सांगते, एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक यामुळे जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चार ने भाग गेला तर त्या संख्येला चार ने भाग जातो. आपण जास्त काही भागाकार करायचं वगैरे काही नाही, प्रत्येक संख्येचे एक एक दशक स्थानचे अंक टॅली करून पाहिजे. हे आहे 64. आपल्याला माहिती आहे 64 चार ने 100% भाग जाणार आहे, म्हणजे हे आपला काय झाला, पर्याय होऊ शकत नाही. पुढे 40 हे पाहिजे, आपल्याला माहिती आहे 4×10=40, म्हणजे हाही आपला पर्याय होऊ शकत. इथं मात्र आलं 42. आता 42 ला पहा बरं जाईल का भाग चार ने, 4×10=40, खाली उरले 2, म्हणजे निश्चित भाग जात नाही. म्हणजे हे मात्र आपलं उत्तर असू शकतं. पण आधी आपल्याला काय करावं लागेल, पुढचे चेक करून पाहिजे. पुढची संख्या आहे 94,416. मग 94,416 मध्ये शेवटचा अंक कोणते आले, 16 आले. आपल्याला माहिती आहे चार ने 4×16 पूर्ण भाग जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, 63,242. या संख्येला चार ने निश्चित भाग जाणार नाही असं. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे थोडस मोठं आहे परंतु सोपं आहे, अवघड काय नाही. आपण जर नियम आपले पूर्णपणे आपला समजले असतील तर याच्यावर कोणतंच उदाहरण आपल्याला अवघड जाणार नाही. पाहता 2 × 5 × 3 आणि 3 ने निशेष भाग जाईल. या ठिकाणी दिलेली संख्या जी आहे ती 5 अंकी संख्या दिलेली आहे पण हिच्या 2 ठिकाणी आपल्याला अंक दिलेला नाही आणि सांगितले काय, या संख्येला मात्र 3 ने भाग जातोय. मग आता आपण प्रथमता पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे 9, 7, 4 आणि 5. हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्यांनी गणित काळजीपूर्वक एकदा वाचा, आपली काही युक्ती सुटते का ते आपल्याला पहा. 2 × 5 × 1 ही संख्या आहे 5 अंकी. त्रिकोणाच्या जागी कोणता अंक घालायचा आपल्याला की जेणेकरून त्या संख्येला 3 ने भाग जाईल. आधी आपण काय करूया, दिलेले जे अंक आहेत त्यांची बेरीज किती किती पाहूया. 2, 5, 5×9=7 आणि 1 8, म्हणजे प्रथमता तर यांची बेरीज आहे 8, बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी हे दिलेले जे अंक आहेत हे अंक 2 वेळा घ्यायचे बरं का, कारण का 2 ठिकाणी आपल्याला त्रिकोण दाखवलेला आहे. मग समजा आता हे 9 आहे
तर समजा आपण 8 अधिक 9 अधिक 9 घेतली बेरीज किती आली 9 9 18 18 8 26 तीनच्या पाढ्यामध्ये 26 आहेत का नाही म्हणजे हे आपलं उत्तर असू शकत नाही पुढे पहिली बेरीज 8 नंतर 7 आणि 7 8 7 15 15 7 22 तीनच्या पाढ्यात 22 आहेत का नाही हेही आपलं उत्तर होऊ शकत नाही त्यानंतर 8 अधिक हे 4 जर आपण घेतले तर हे झाले 4 आणि 4 8 9 16 16 सुद्धा तीनच्या पाढ्यामध्ये नाही आणि शेवटचा जो पर्याय आहे तो 5 का तो पर्याय पाहूया आपण काय होतं ते पहिले घ्यायची बेरीज झाली 8 आणि दोन ठिकाणी जर आपण ते 5 5 घेतले तर बेरीज आली 18 म्हणजे या ठिकाणी 18 संख्येला 3 ने भाग जातो का नाही जात लगेच आपल्याला कळतं 3 सक 18 म्हणजे आपलं या ठिकाणचं जे उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे 5 अंक जर या ठिकाणी घातला आपण तर बरोबर ही संख्या जी आहे ती तयार होते 25551 आणि याची जर अंकांची बेरीज केली 5 आणि 15 15 15 3 18 बरोबर या संख्येला काय होणार आहे 3 ने भाग जाणार आहे म्हणजे 3 ची कसोटी या ठिकाणी आपली काय झाली एकदम अचूक अशा प्रकारे बसलेली आहे आता यानंतर पुढचं एक मोठं उदाहरण आहे ते आहे 8 च्या कसोटी मुद्दाम उदाहरणे घेताना सुद्धा काय केले बा प्रत्येक कसोटी तुमच्यापर्यंत आली पाहिजे या हिशोबाने उदाहरण निवडलेले आहे आता उदाहरण जे आहे ते आहे साधारणपणे 8 च्या कसोटीवरती असणारं उदाहरण तर आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी 5 6 7 8 आणि 9 हे अंक एकदाच वापरून आठने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करा किंवा मोठ्यात मोठी संख्या कोणती दोन जबाबदाऱ्या ठिकाणी आपल्याला याच्यावर टाकता येते की त्यांनी दिलेले 5 अंक त्या 5 अंकापासून आपल्याला काय करायचं आहे मोठ्यात मोठी संख्या आपण करायची आहे पण मोठ्यात मोठी संख्या तयार करताना तिला 8 ने भागले गेला पाहिजे माझ्यापर्यंतचे पर्याय पाहून घेऊया या पर्यायावरून आपण ठरूया कारण संख्या जर तयार करायची म्हटलं तर खूप संख्या तयार होणार त्या ठिकाणी आणि आपल्याला शेवटचे 3 अंक आता 8 ची कसोटी या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे मग 8 ची कसोटी आपल्याला सगळ्याला माहिती आहे कोणती 8 ची कसोटी शतक दशक आणि एक या तीनही स्थानांमुळे 3 असणाऱ्या अंकांमुळे जी संख्या तयार होते त्या संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे आपण सरळ सरळ या ठिकाणी हे उदाहरण सोडवण्यापेक्षा आपल्याला दिलेल्या पर्यायाकडून उत्तर शोधण्याकडे गेलं तर आपला वेळ वाचेल त्यामुळे या दिलेल्या संख्या आधी लिहून घेऊया आपण 79856 दुसरा पर्याय आहे 97658 तिसरा पर्याय आहे 97586 चौथा पर्याय आहे 97856 आपल्याला काय पाहिजे आहे तर या ठिकाणी आपल्याला संख्या ही मोठी पाहिजे आणि संख्या मोठी असून चालणार नाही तर त्या संख्येला आपल्याला 8 ने भागले गेला पाहिजे मग आता आपण काय करूया मोठ्या संख्येकडूनच चेक करत येऊया तर सगळ्यात मोठी संख्या पाहिली 97856 97856 ही सगळ्यात मोठी संख्या आहे आणि या संख्येला जर 8 ने भाग केला तर आपलं उत्तर त्या ठिकाणी काय होणार आहे सापडणार आहे कारण इकडे भाग जरी गेला तरी आपल्याला त्याने विचारलंय काय मोठ्यात मोठी संख्या त्यामुळं आणि संख्या तयार करा मग त्या अंकांची आदला बदल करा यापेक्षा कमी वेळामध्ये आपण दिलेल्या उत्तरामधूनच आपलं उत्तर चॉईस केलं तर आपला जो वेळ आहे तो वेळ काय होणार आहे मित्रांनो वाचणार आहे
प्रथमता पण सगळ्यात मोठी संख्येची ही आहे का नाही या संख्येला आपला नियम लावून पाहू ना आपला नियम काय सांगतो आठचा शतक दशक एकक स्थानच्या अंकांमुळे तयार होणारी संख्या पाहता सगळ्यात मोठी संख्या या ठिकाणी ही आहे मग आता हे तीन अंक हे आले पहा आणि या तीन अंकाला आठ ने भाग जातो पण हे आपलं फक्त टॅली करून पाहायचं आहे लगेच लक्षामध्ये येतं पहा आपल्या 856 भागिले 8 जय का मग पहा बरं 8 × 1 = 8 शून्य वरून घेतले 5 भाग गेला शून्य आता शून्य वजा केला 5 वरून घेतले 6 8 × 7 = 56 आपली गोळी बरोबर निशाण्यावर लागलेली आहे पहा आणि आपलं उत्तर काय झालेलं आहे बरोबर आलेलं आहे आणि त्यासाठी विशेष आपला वेळही गेला नाही एवढ्या सगळ्या संख्या तयार करा मग ते बरोबर साच्यामध्ये बसवा त्यापेक्षा हे उदाहरण सोडत असताना आपण उदाहरणाकडून गेलो होतो त्यामुळे आपलं उदाहरण लगेच अचूक एकदम बरोबर आलेलं आहे आता या ठिकाणी पुढचं जे उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे ते हे असंच आहे थोडस लक्ष जर दिलं आणि जर आपण पूर्णपणे मी तुम्हाला काल काही महत्व ते बोट सांगितलं का समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या त्यानंतर हे सगळे जरा विभाज्य कसोट्या ह्या आपल्या इतक्या पाठ पाहिजे पूर्णपणे त्याला आपला 100% कॉन्फिडन्स असेल कारण याचा वापर एकाच प्रकरणात होता नाही अनेक ठिकाणी आपल्याला याची गरज लागते वर्ग असेल घन असेल वर्गमूळ असेल या गोष्टी अतिशय प्रॉम्प्टपणे आपण पाठ करून तयार करून ठेवायचे पहा आपल्याजवळ पुढचं जे उदाहरण आहे ते आहे 1,43,865 या संख्येला पुढील पैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग वाहतो पुढील पैकी कोणत्या संख्यांनी त्याचे जे पर्याय आहे तो पहिला पर्याय आहे 3, 4 आणि 8 दुसरा पर्याय आहे 5, 2, 9 पुढचा पर्याय आहे 2, 3, 5 आणि 3, 5 हा मोठी संख्या दिलेली आहे आणि एवढे सगळे आपल्याला काय करायचे पर्याय पडताळून पाहायचे आहेत आता पर्याय पडताळून पाहताना अजिबात आपण डिस्टर्ब व्हायचं नाही कारण आपल्याला लगेच लक्षामध्ये येणार आहे जो पर्याय बसत नाही तो आपण जागेवरच कट करून टाकायचा पण म्हणजे काय होईल एवढं सगळं चेक करायची गरज आपल्याला पडलेली पडणार नाही आता काय करायचं समजा साधारणपणे आपल्या लक्षामध्ये आलं ही संख्या विषम संख्या आहे बरोबर आहे मग ही संख्या जर विषम संख्या असेल तर हे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 लगेच कट होतात पण कारण का इथं काय आहे 2 आहे बरोबर आहे मग 2 असल्यामुळे आपोआपच काय होणार की या संख्येला 2 ने भाग जाईल का जाणार नाही म्हणजे हा विषय या ठिकाणी काय झाला आपला क्लोज झाला इथं संपलं बरोबर आहे आता पुढचा जो पर्याय आपला आहे समजा हा आता राहिले किती पर्याय पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मग आता काय करायचं आपण पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 1 मध्ये 3, 4 आणि 8 तर आता 3 पॉट तरी पाहूया आपण आधी 4 × 1 = 5, 5 × 3 = 8, 8 × 8 = 16, 16 × 6 = 22, 22 × 5 = 27 आता या ठिकाणी समजा 3 ने भाग जातोय 27 आहे म्हणल्यानंतर पण 4 ने का पहा बरं 4 × 4 4 ने भाग जातोय म्हणजे हा सुद्धा आपला पर्याय काय झाला ठिकाणी कट झालेला आहे मग आता शेवटचा जो पर्याय आहे तो पर्याय आपला पडताळा घेऊन त्याचा पाहायचा आहे तर संख्या पहा 1,43,865 प्रथमता 5 ने भाग जातो हे आपल्याला लगेच कळतं कारण का एक एक स्थानी काय आहे 5 आहे मग आपला पडताळणी करून कशाची पाहिजे 3 × 9 ची पाहिजे मंत्र पण 3 ने भाग जातो हे आता आपण पाहिलं होतं इथं ती पडताळणी करताना 4 × 1 = 5, 5 × 3 = 8, 8 × 8 = 16, 16 × 6 = 22, 22 × 5 = 27 म्हणजे या संख्येच्या अंकांची बेरीज 27 आली पा मग 27 बेरीज आली
या 27 डेज नुसार आपण लगेच सांगू शकतो की या संख्येला 3 नेही भाग जातोय कारण 27 ही संख्या 3 च्या पाढ्यामध्ये पण आहे आणि आपल्याला 9 ची कसोटी सगळ्यांना माहिती आहे अंकांचे बेरजेला 9 ने भाग गेला मग 27 ला 9 ने पण भाग जातोय म्हणजे एवढं मोठं असणार उदाहरण माझ्या माहिती प्रमाणे आपण इतक्या खास सोडवू शकतो आपल्या लक्षात आलं लगेच आपण जे पर्याय बसत नाही ते पर्याय काय करायचे आपण कट करून टाकायचे म्हणजे आपला वेळ फालतो जो आहे तो वायाला जाणार नाही मग अशा प्रकारे याचं हे उत्तर आपण काढलेलं आहे त्यानंतर दुसरं जे उदाहरण आपल्याला पाहायचं आहे हे अशाच प्रकारचे उदाहरण थोडस वेगळं आहे पहा खालीपैकी कोणत्या संख्येला दोन तीन पाच ने भाग जाणार नाही दोन तीन आणि पाच जाणार नाही त्याचे पर्याय जे आहेत ते आहेत पहिला पर्याय आहे 900 दुसरा आहे 540 तिसरा पर्याय 3281 पुढचा आहे 4520 दोन तीन आणि पाच चारही संख्या पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लगेच लक्षामध्ये येते का 3281 या संख्येला दोन ने पण भाग जाणार नाही आणि पाच ने पण भाग जाणार नाही बरोबर आहे आणि तीन ने भाग जाणार नाही लगेचच आपल्याला कळतं या ठिकाणी कारण बाकीच्या सगळ्या संख्येला आता आपण पाहूया बरं का आता मुद्दाम चेक करून पाहूया या संख्येला तर जाईल का भाग याच्यात कोणी कधी आहे प्रॉब्लेमॅटिक काही ते आपल्याला पाहावं लागेल तर पहा दोन न भागेला जाणार आहे कारण सम एक एक स्थानी शून्य आहे तीन जातो का पाहूया 9 बेरीज आहे 3 ने भाग जाणार आहे 3 3 9 आणि एक एक स्थानी शून्य असल्यामुळे 5 ने भाग जाणार आहे म्हणजे याला भाग जाणार आहे आता इथं 540 चेक करताना आपल्याला काय करायचंय शून्य असल्यामुळे 2 नाही जातोय 5 नाही जातोय आता 54 म्हणजे 5 4 9 3 ने भाग जातोय म्हणजे यालाही आपल्याला काय होणार आहे भाग जाणार आहे आणि त्यानंतर 4530 या ठिकाणी शून्य आहे म्हणजे 2 न जातोय 5 न पण जातोय आणि 4 5 9 3 12 म्हणजे 3 म्हणजे ह्या तीनही संख्यांना काय होतोय भाग जात आहे फक्त 3281 संख्येविषयी आहे तिच्या अंकांची बेरीजही 3 न भाग जाईल एवढी येत नाही 9 2 11 3 14 नाही येत बरोबर आहे ती विषम आहे आणि 5 ने तिला भाग जात नाही म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे ते त्या ठिकाणीच आपल्याला काय झालेलं आहे सापडलेलं आहे एक अजून एक वेगळं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे दोन तीन चार आणि पाच या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला 4 नाही निश्चित भाग जाईल परत कसं जर तुम्हाला सांगतं आता कसं मोठ्यात मोठी आणि 4 आणखी 4 ने भाग जाणार सॉरी दरच वेळेस नाही बरं का पर्यायाकडून उत्तर शोध घ्यायचं आपण बऱ्याच ठिकाणी आपण सोडवायचं सुद्धा पण त्या ठिकाणी असं वाटतं की आपला वेळ खूप जाणार त्या ठिकाणी मात्र आपण पर्यायाकडून जायचं मग याचे जे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे 5423 दुसरा पर्याय आहे 5342 नंतर आहे 5324 आणि पुढचा पर्याय आहे 5432 एक दोन तीन आणि चार आता या ठिकाणी पहा 4 ने भाग देणारी हा आपला मुख्य निकष आहे आणि ती मोठ्यात मोठी असावी हा आहे पहा तर मग आता मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला घ्यायची झालं तर प्रथम तर आपण काय करू 4 न भागणाऱ्या संख्या शोधूया पहा 4 चा नियम आपल्याला माहिती आहे 3 4 न भाग जात नाही 42 4 न भाग जात नाही 2 पर्याय इथेच कटले आता ह्या 2 पर्यायात मात्र 4 न भाग जातोय पहा
कारण चार फीट तो सुद्धा आपल्याला माहिती आहे दशक स्थानचा एकक स्थानचा जो अंक त्यामुळे तयार झालेली संख्या ही आहे इथे 24 इथे आहे बघ दोन्हीकडे आहे मग आपल्याला दोन पर्याय बरोबर आहेत का आपल्या तरी स्पष्ट भाषेमध्ये काय विचारलेला आहे मोठ्यात मोठी म्हणजे इथे 5000 ती विषयी आहे 5000 म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी कोणतं आलं हे आहे अशा प्रकारे जर आपण प्रत्येक उदाहरण काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याकडून कमीत कमी चुका होतात आणि आपण जास्तीत जास्त गुणवत्तेकडे जास्तीत जास्त गुण मिळवण्याकडे आपली जी आहे मार्गक्रमण चालू असतं अशा प्रकारे मी तुम्हाला दोन दिवसांमध्ये विभाजक विभाज्य आणि विभाज्यतेच्या कसोट्या याबाबत मला जेवढं येईल माझ्या कल्पकतेप्रमाणे तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केला तुम्हाला नक्कीच ते आवडलं असेल मला वाटतं मला प्रशासनाने संधी दिली माझे तालुका स्तरावरचे सहकारी प्रवीण शेरकर सर हे अतिशय उत्साही आहेत आणि ते नेहमीच माझ्यापेक्षा तरुण असूनही मला सोबत घेऊन अतिशय चांगलं काम आमच्या टीम करून करून घेतात त्याबद्दल त्यांचं आमच्या तालुक्याचे गटसूचना अधिकारी माननीय जाधव साहेब त्या सर्वांचं सर्व प्रशासनाचं मी मला संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर पा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्ण 2 महिन्यामध्ये मार्गदर्शन झालंच आहे परंतु काल आणि आज आपल्याला गणित या विषयाचं संख्यांवरील क्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं सरांनी मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल आदरणीय तागडे सरांचं तसंच तंत्रज्ञ शिष्यवृत्ती मार्गदर्शक प्रवीण शेरकर सरांचं जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा ऑनलाईन क्लास संपला असं जाहीर करतो धन्यवाद सर